छान आहे, छान आहे एक्सपीरियंस मध्ये छान एक्सपीरियंस आहे. मस्त चित्रपट, कथा अप्रतिम, म्युझिक खूप सुंदर आणि चित्रपट खरंच खूप छान वाटला. ऍक्टिंग व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्पेशली क्षिती जोग जी आहे तिने इतकं सुंदर काम केलंय आणि ललित प्रभाकर ऑलवेज बेस्ट बेस्ट. डायरेक्शन तर मला हेमंत धोमींचे सगळे चित्रपट आवडतात. त्यांचा झिम्माई मी बघितला होता आणि तो अतिशय सुंदर चित्रपट काढतो, त्याच्यामुळे खूप मस्त चित्रपट जमलेला आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू, थँक्यू सर. कसं वाटलं मूवी? एक्सलंट मूवी. आणि हेमंत झिम्मा पासून जे वेगळ्या प्रकारचे पिक्चर द्यायचा प्रयत्न करतोय, ही इज डुईंग ग्रेट जॉब. ललित प्रभाकरची ऍक्टिंग एक्सलंट, एक्सलंट, काहीच प्रॉब्लेम नाही. रायटिंग कसं होतं? डायलॉग स्पेसिफिकली इरावती कर्णिकने जो झिम्मा लिहिला होता आणि हा पण लिहिला, हे तरुण जे दिग्दर्शक आत्ता आहेत आणि जे पटकथाकार आहेत एकदम फ्रेश गोष्टी सांगतायत आणि फॅमिली बरोबर बघण्यासारखे चित्रपट तयार करतात. सो थँक्यू व्हेरी मच. मस्त मोठ्या स्क्रीन्स मिळवून द्या. ऍक्टिंग सगळ्यांची काय प्रश्न? क्षितिज जोग यांच्याबद्दल काय बोलणार? डायरेक्शन अप्रतिम, सगळंच अप्रतिम. मॅम कसं वाटलं मूवी? एकदम छान, खूप छान. कुटुंबासोबत आपण पाहू शकतो, फॅमिली सोबत. हा अगदी अगदी, खूप मस्त. ललित अजून प्रेमात पडलोय आम्ही. यावेळेस क्षितिज जोग यांचं काम खरंच खूप वेगळं होतं स्क्रिप्ट, आणि वी शुड मोटिवेट दिस काइंड ऑफ लव्ह स्टोरीज. स्टोरी होती आणि एक ट्विस्ट होता शेवटला जो अगदी अनएक्सपेक्टेड होता आमच्यासाठी. आणि ललित इज ऑलवेज लाईक जुळून येतीपासून आम्ही त्याला फॉलो करतो आणि तेव्हापासून फॅन्स आहोत आम्ही त्याचं. आणि डायरेक्शन बद्दल? या डिरेक्शन वॉज म्हणजे एकतर चिन्मय मांडलेकर हा नवीन भूमिकेमध्ये, म्हणजे आतापर्यंत शिवाजी महाराजांचीच भूमिका, म्हणजे चिन्मय मांडले फाईल्स, हा म्हणजे अशा प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिलं, पण दादा म्हणून त्यांना बघून मला म्हणजे कमाल. डिरेक्शन, कास्टिंग, कलाकार सगळंच खूप. इव्हन डिरेक्शन प्रत्येक सीन मध्ये दिसून येतं की किती पर्टिक्युलर आहे आणि किती बारीक काम केलेलं आहे. ऍक्च्युली ते तो जो सीन, म्हणजे एक सीन आहे ज्याच्यामध्ये तो अगदी एकटा असतो ख्रिसमसच्या काळामध्ये, तो जो रिकामा बस स्टॉप दाखवलाय आणि तिकडे ललित बसून राहतो एकटा, तर इट वॉज सो डीप आणि मिनिंगफुल. डिरेक्शन इज बेस्ट, हॅट्स ऑफ. मॅम कसं वाटलं मूवी? खूपच छान वाटला. आणि आता जे चालू आहे समाजामध्ये, म्हणजे खरं पाहिलं तर त्या विषयाला धरून आहे, त्यामुळे खूपच छान होता. मला तरी खूपच आवडलं. आणि क्षितिज जोग मॅडमचं काम त्यात खूपच आवडलं, म्हणजे हो त्यांचंही आवडलं. त्यांचं तर दरवेळेलाच आवडतं. हो थँक्यू. खूपच सुंदर आणि सगळ्यांनी यावं ही अपेक्षा. आणि सगळे कलाकार खूप माझ्या आवडीचे आहेत, हे महत्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी येऊन हा पिक्चर बघावा ही अपेक्षा. कसा वाटला? अरे खूप भारी आहे. सनी मराठीतला नवीन पिक्चर आज रिलीज झालाय, फर्स्ट डे फर्स्ट शो बघितलाय. कमाल, म्हणजे स्पीचलेस आहे मी. जे भारतातून परदेशी जे जातात त्यांना काय वाटतं भारताबद्दल, आपल्या मराठीमध्ये पहिल्यांदाच असा कुठला तरी वेगळा मूवी आलाय. कथा आणि डिरेक्शन, सगळ्यांचा अभिनय खूप खूप मस्त आहे. म्हणजे एक वेगळी स्टोरी आहे. आणि मी सगळ्यांना सांगेन की सगळ्यांनी प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन सनी हा चित्रपट बघा. नमस्कार मित्रांनो, मी सुनील तांबे. मी शमिका बापट. मित्रांनो, आज आम्ही पाहण्यासाठी आलो होतो खास सनीचा फर्स्ट डे फर्स्ट शो. हॅलो, एक्सक्यूज मी, पाटील ग्लास राहिला. तू माझा नाहीये, इथलाच आहे. या चित्रपटाची संपूर्ण स्टोरी सनी ह्या कॅरेक्टर भोवती फिरते. सनी नावाचं कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलेलं आहे ते म्हणजे ललित प्रभाकर सरांनी. खरंच खूप अत्यंत ग्रेट ऍक्टिंग केलेली आहे. सनी असं एक कॅरेक्टर दाखवलेलं आहे जे सर्वत्र तुम्हाला पाहायला भेटतं, म्हणजे तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या गावामध्ये, कॉलेजमध्ये. की एक श्रीमंत बापाचा भिगडलेला मुलगा, आणि त्याला सुधरवण्यासाठी त्याचा मोठा भाऊ त्याला फॉरेनमध्ये शिक्षणासाठी पाठवतो. आणि मग तिथे गेल्यानंतर त्याची लाईफस्टाईल, त्याचं तिथलं जगणं, पैसे कमी पडल्यानंतर तो कसा नोकरी करतो, मग तिथे एका मुलीच्या प्रेमात पडतो, त्याचं शेवटी काय होतं, तो सुधारतो नाही सुधारतो, त्याचं फ्युचर काय आहे पुढे, तर नक्की त्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये या आणि हा चित्रपट बघा. मध्ये जे सगळ्यात महत्वाची भूमिका केली आहे, जी त्याची मेंटर आहे, त्याची फ्रेंड आहे, म्हणजे मोस्टली त्याची फ्रेंड सुद्धा आहे ती, म्हणजे ते जे कॅरेक्टर आहे ते क्षितिज जोगने केलं आहे. आणि त्याची इतकी अप्रतिम ऍक्टिंग झाली, म्हणजे तिची आधी आपण हिंदी मराठी खूप सिनेमांमध्ये ऍक्टिंग पाहिली, अगदी झिम्मामध्ये सुद्धा, पण ती ह्या मूवीमध्ये तिचं एक वेगळं कॅरेक्टर आहे, खूप मस्त आणि मॅच्युअर कॅरेक्टर आहे. तर नक्कीच मित्रांनो हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये बघा, कुटुंबासोबत या. खरंच खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तुमच्या आमच्या घरातली, गावातली, आपल्या मित्रांची कुठे ना कुठे तर तुम्हाला असं रिलेटेड होईल की मी ही स्टोरी माझ्या डोळ्यासमोर घडलेली आहे,
कुठेतरी पाहिलेली आहे. तर नक्कीच मित्रांनो हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुन्या ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि ते बेल बटनही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की आमचा नेक्स्ट व्हिडिओ कधी आलाय ते. थँक्यू.